तर दुसरीकडे राजकीय नेत्यांनी सलमानच्या घरी रेघ लावली. काँग्रेसचे आमदार नितेश राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निरंजन डावखरे यांनी सलमान खानची भेट घेतली. भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी सर आपल्या बरोबर आहेत. भांडारीजी, ज्या पद्धतीनं राजकीय नेते भेट घेत आहेत सलमान खानची, वैयक्तिक मैत्री ठीक आहे, त्याबद्दल कोणाला काही आक्षेप नाही, पण जाहीरपणे एखाद्या गुन्हेगाराचं समर्थन करण्याकरता शिक्षाच ठोठावलेल्या कोर्टानं अशा पद्धतीनं त्याच्या गाठी भिठी घेणं किती योग्य वाटतं आपल्याला? त्या पद्धतीने हे सर्व प्रदर्शन चालू आहे हा अत्यंत किल्लरपणा तर आहेच, पण दुसऱ्या बाजूने कायदा आणि न्यायालय न्याय प्रक्रिया या सगळ्यांचा अत्यंत अपमानाची भावना याच्यात होते. मंडळी सर, या सगळ्यामुळं काल खरं तर आम्ही फोन लाईन्स आमच्या ओपन केल्या होत्या, सगळ्या महाराष्ट्रातनं अत्यंत संतापजनक सगळ्या प्रतिक्रिया होत्या, मात्र असं असतानाही राजकीय नेते भेटीला जात आहेत. या सगळ्यामुळं जी तरुण पिढी आहे किंवा जे सगळे फॉलोअर्स आहेत, आंधळे फॉलोअर्स आपण ज्याला म्हणूयात, त्यांच्यापर्यंत काय संदेश जाईल या सगळ्यांना? सिनेसृष्टीतील लोकांनी त्याला भेटायला जाणं हा एक भाईचारा याच्यामध्ये मी समजू शकतो, पण राजकीय नेत्याने अशा तऱ्हेने त्याच्या मागे धावण्याची काय गरज आहे ह्या प्रश्न विचारण्यापेक्षा सुद्धा या राजकीय नेत्यांना कायदा आणि न्यायालय याच्याबद्दल त्यांच्या मनात सन्मानाची आणि कायदा मान्यची भावना आहे की नाही हा माझा प्रश्न आहे. अगदी खरं. आणि हाच प्रश्न आम्ही देखील विचारतोय. आपणही हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. जे नेते सगळे भेटायला गेलेले आहेत त्यांच्यापर्यंत हे सगळं पोचेलच नक्की, पण हे सगळं असं करणं खरंच ज्या समाजामध्ये आपण राहतो, ज्या न्यायव्यवस्थेवरती सर्वसामान्य विश्वास ठेवतात, त्याची खिल्ली उडवण्यासारखं आहे असंच वाटतं. आपण बोललात आमच्याशी, ही प्रतिक्रिया दिली, धन्यवाद आपले. ज्या पद्धतीनं एकूण या सगळ्या बाबतीमध्ये सलमान खानचं समर्थन केलं जात आहे, हरकत नाही, शिक्षा होणं, एखाद्याला आपला तो मित्र असणं, त्याचं सांत्वन करणं, हरकत नाही, पण जे राजकीय नेते मोठमोठ्या गप्पा हाणतात त्यांनी अशा भेटी घेणं योग्य नाही असाच सूर उमटतोय. सचिन सावंत काँग्रेसचे प्रवक्ते यांनी मगाशी बोलताना काय आपल्याला सांगितलं आपण ऐकूया. कोणी कोणाला भेटायला जावा हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु न्यायालयाच्या निर्णयाचा प्रत्येक पक्षानं आदर ठेवला पाहिजे आणि काँग्रेस पक्षाची हीच भूमिका आहे, त्यांच्या निर्णयाचा आदर झाला पाहिजे आणि प्रत्येक नागरिकाला त्या ठिकाणी न्यायाच प्रक्रियेत जावं लागतं. त्यांचे प्रत्येकाचे वैयक्तिक काय संबंध हित असतील त्याच्याशी राजकारणाचा संबंध आहे असं जोडू नये. पक्षाच्या व्यासपीठावर त्या भूमिका हीच आहे की त्या ठिकाणी न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान ठेवला पाहिजे, त्यामध्ये व्यक्तिगत हितसंबंध येत नाहीत. आणि दुसरी गोष्ट अशी, न्यायालय देखील भावनांना किंवा व्यक्तिगत हितसंबंधांना बाजूला ठेवूनच त्या ठिकाणी निर्णय घेतच, त्यामुळे त्या ठिकाणी न्यायालयाने जो निर्णय दिलाय त्याचा प्रत्येकाने आदर ठेवला पाहिजे आणि काँग्रेस पक्ष त्याचा आदर ठेवतो. न्यायमूर्ती बीजू कोळसे पाटील यांची ही रेकॉर्डेड प्रतिक्रिया आपल्याकडे आहे, आपण ती ऐकूया. गुन्हेगाराचे दोन प्रकार आहेत. सेलिब्रिटीला कोणी गुन्हेगार समजायलाच तयार नाही आणि जे खरे गुन्हेगार नाहीत ते जेलमध्ये लँग्वेज होत पडलेत. दहा दहा पाच पाच वर्ष ते जेलमध्ये, त्यांच्याकडून कोणी बघायला तयार नाही. अगदी आत्ता काल टाइम्स ऑफ इंडियाची बातमी आहे की 33% मुस्लिम अंडर ट्रायल म्हणून जेलमध्ये आहेत आणि इकडे याला गुन्ह्यात शिक्षा झालेली आहे, शिक्षा सिद्ध झाली, गुन्हा सिद्ध झालेला आहे. फुटपाथावर गाडी चालवून माणसांना मारलेलं आहे. त्यामुळं हा सेलिब्रिटीला आपल्या देशामध्ये एक जो असं एक मानसिकता आहे की तो असा काही गुन्हेगारच नाही. आता ते पुन्हा राजस्थानमध्ये आहे ते काळवीटचा गुन्हा. तेव्हा अशा सगळ्या गुन्ह्यांची पार्श्वभूमी असताना जे सगळे भेटायला जातात त्यांचे काय वेस्टेड इंटरेस्ट आहे ते आपण ओळखून आहोत. कोणाला गाणं गायला त्याच्या सिनेमात पाहिजे, कोणाला नाचायला पाहिजे, कोणाला पुढाऱ्यांना पैसे पाहिजे राजकारणासाठी, सगळी अशी जाणारी मंडळी काय आहेत का? त्यांना काय सलमानचं प्रेम आहे काय? आणि असे प्रेमापोटी कोण जाते? तसंच जसं संजय दत्तला सगळे भेटायला जाईल तसंच आहे. आणि त्यामुळं एक प्रतिमा काय होते समाजामध्ये की ज्यांचे लोक मेले त्यांना भेटायला नाही गेले कधी, जे लोक मेले त्यांच्या नातेवाईकांना तरी आता भेटायला जा ना की सलमानला शिक्षा झाली, तुम्हाला अजून काय, तुमचं अजून काय विचारून त्यांना. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.